येत्या 21 जूनला साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चंद्रपूर इथले कृष्णाजी नागपुरे या 84 वर्षीय योगसाधकाची जलतरण तलावातली तरंगती योगसनं सर्वांचं आकर्षण ठरली आहेत. जलतरण तलावातल्या पाण्यावर श्वास आणि लयबद्धता सांभाळून त्यांनी 20 प्रकारची योगासनं केली. योगा प्रकारामध्ये चलस्थितीमध्ये म्हणजे हालचाल करत असताना जुन्या पद्धतीनं उंदीर चाल म्हणून पाठीमागे हात बांधून, नंतर दोन्ही पाय मागे घेऊन बदक चाल, नंतर खडी चाल, अशा तऱ्हेचे हे चाली होते. त्याच्यानंतर जागेवर फिरणं योगास्थितीमध्ये, आणि जेव्हा आपण योगा करतो त्यावेळेस पद्मासनाच्या स्थितीमध्ये येण्यापूर्वी दोन्ही हात पाठीमागे घेऊन चित स्थितीमध्ये उताना स्थितीमध्ये पडून राहणं, निपचित पडून राहणं, आणि त्याच्यानंतर मग त्या स्थितीमध्ये हात मांडीचे घेऊन मग शवासनामध्ये असे स्थिर स्थितीमध्ये पडून राहणं. त्याच्यात शवासनामध्ये असतानाच हाताने नमस्कार करणं हे प्रकार साधारणतः होत होते. आणि नंतर ते पुढची स्थिती आहे ती म्हणजे पद्मासनाची. पद्मासन हे जमिनीवर आपण सहज करू शकतो, पण पाण्यामध्ये पद्मासन करताना कोणताही आपल्याला आधार राहत नाही, अशा स्थितीमध्ये आपण पद्मासन करतो. वयाच्या 84 वर्षी पाण्यावर योगासनं करून कृष्णाजी नागपुरे यांनी तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.